नमस्कार, प्रमिलास किचन मराठी मध्ये आज आपण थंडी स्पेशल गुळाचा काळा चहा कसा करायचा ते पाहूया। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। काळा चहा बनवण्यासाठी सर्वात अगोदर मी गॅस चालू केलेला आहे, गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे आणि मी इथे एक कप पाणी घेतलेलं आहे आणि मी एक कप पेक्षा थोडं जास्त पाणी घेत आहे, कारण की चहा उकडल्यानंतर हा कमी होतो म्हणून मी एक कप पेक्षा जास्त पाणी घेतलेलं आहे। इथे मी गूळ घालत आहे, तुम्ही कमी जास्त घालू शकता। मी इथे या कपासाठी 2 चम्मच गूळ घेतलेला आहे, 2 चम्मच पेक्षा थोडा जास्त, पण तुम्ही कमी जास्त करू शकता। इथे मी 2 चम्मच चहा पत्ती घेतलेली आहे, तर चहा पत्ती जास्त घालू नका, कारण की चहा पत्ती जास्त घातल्याने आपला काळा चहा कडू होऊन जातो। आणि इथे मी तुळशीचे पानं आणि एक लवंग बारीक करून घेतलेली आहे, ते पण इथे घालत आहे, आणि थोडं अद्रक। आता या चहाला आपल्याला छान उकळू द्यायचं आहे। जर तुम्हाला सर्दी खोकला झाला असेल तर हा चहा तुम्ही करून पिऊ शकता। तर आपला हा चहा उकळलेला आहे, आता इथे आपला चहा तयार झालेला आहे। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।